नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव आणि मशाल चिन्ह मिळताच रत्नागिरी इथं शिवसैनिकांनी केला एकच जल्लोष. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, गाव पॅनलला मिळत आहे चांगला पाठिंबा. निवडणुका मशाल चिन्हावर लढवून जिंकूही, तालुका प्रमुख बंड्या साळजी गरजले. आणि रेशन कार्ड धारकांना शिंदे फडणवीस सरकारनं दिलं मोठं गिफ्ट, दिवाळी सणापूर्वी 100 रुपयात मिळणार रवा, डाळ, साखर आणि तेल. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव आणि मशाल हे चिन्ह मिळताच रत्नागिरी साळवी स्टॉप इथल्या शाखेबाहेर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. एकाच वेळी शिवसेनेतून 40 आमदारांनी बाहेर पडून शिवसेनेला मोठा धक्का दिला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर त्या गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान देत पक्षावरच दावा केला होता. तेव्हापासून शिवसेना आणि चिन्ह कोणाची यावर कायदेशीर लढाई सुरू झाली. आणि 3 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देत मशाल हे चिन्ह दिलं आणि रत्नागिरी येथील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण देशामध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय. त्याचं कारण 2 दिवसापूर्वी चुकीच्या पद्धतीने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि शिवसेना या पक्षाची धनुष्यबाण निशाणीचं गोठवण्याचं काम या विरोधी जे केंद्र सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांच्यामुळे हे पाप केलं गेलं आहे. आणि आज शिवसेना पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनी निशाणी मशाळी ही आज मिळालेली आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं कारण जे आहे
हे मशाल निशाणी मिळाल्याचं कारण हे 100% त्यांचं आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुका आहेत ह्या मशालच्या निशाणीच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जातील आणि या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना भगवा पडकलत आहे. आत्तापर्यंत शिवसेनेवर अनेक आघात झालेले आहेत आणि शिवसेनेने ते योग्यरित्या परतवलेले आहेत, पण इथून पुढे अशा प्रकारच्या आघात होऊ नये याची काळजी शिवसेना नक्कीच घेणार आहे. आणि आत्ता जी निशाणी मिळालेली आहे ती निशाणी याच्या आधीही वापरण्यात आलेली आहे, आणि भुजबळ साहेब असून देत किंवा आमचे आमदार खासदार या निशाणीवर निवडून आलेले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही निशाणीला महत्त्व देत आहोत, पण त्याहीपेक्षा आमच्या पक्षाला आमचं जास्त महत्त्वाचं स्थान आहे. आणि शिवसेना हा पक्ष कोणापर्यंत पोचवायची गरज नाही, तो आधीच पोचलेला आहे. फक्त आम्ही हातामध्ये जी निशाणी घेऊ ती निशाणी सगळ्या जनतेला माहिती पडलेली आहे आणि इथून पुढे आणखीन माहिती पडेल. पण ज्या कोणी आत्तापर्यंत असे आघात केलेले आहेत त्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. इथून पुढे ही गद्दारी अशी सहन केली जाणार नाही, आणि ती करणाऱ्याला जे शिवाजी महाराज असताना ज्या शिक्षा दिल्या गेल्या होत्या त्या शिक्षा जनता नक्की देईल. फक्त त्यांना घरात बसून आत्ता बघायची वेळ आहे. तुम्ही गंमत बघा आणि आमची शिवसेना कशी वाढते याच्यावर लक्ष ठेवा. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज तरी महाविकास आघाडी पुरस्कृत गाव पॅनेलने प्रचारात बाजी मारली आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी, तालुका प्रमुख वंड्या साळवी, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख राजन सुर्वे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, अल्पसंख्याक नेते हरीश शेखासन, नदीम सुलकर, कुमार शेटे, सुदेश मयेकर, अभिजित हेगशेटे आदी प्रमुख नेत्यांनी प्रचारात थेट सहभाग घेतल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. माजी सरपंच रज्जाक काझी, सरपंच पदाच्या उमेदवार फरीदा काझी आणि इतर सदस्य पदाचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना थेट भेटत आहेत.
आमदार राजन साळवी, बशीर मुर्तुजा, कुमार शेटे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्याला माहिती आहे की 16 ऑक्टोबरला ग्रामनिवडणुकीचे मतदान दिवस निश्चित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या संपूर्ण भागामध्ये फिरत होतो, भेटीगाठी घेत होतो आणि आता नुकतं समजलं आम्हाला आरक्षणकडनं की सर्जितची आपण सर्व मंडळींनी एकत्र बसून निवड केलेली आहे. पुन्हा आम्ही आपल्या इथं आलो, आल्यानंतर ते आम्ही सन्मान केला. एक तरुण तरुणाचं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे, निश्चित आम्हाला अभिमान आहे. तुमच्या जमातीमध्ये जे तुमचे संबंधित विषय असतात त्यासंबंधी निश्चितपणे एक तरुण नेतृत्व भविष्यात नाही देईल असं त्याच्या अपेक्षा करतो. निवडणुकीचा विषय ठिकाणी कोणताही नाही आहे, मला नक्की खात्री आहे की तुमचे सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्व मंडळ असतील अशा मी आशा व्यक्त करतो आणि आमच्या याला मित्राला भरपूर शुभेच्छा देतो. हे पक्ष ज्याला आज इतिहास आहे, हा सर्व पक्ष ज्यांनी आज काम केलेलं आहे, अशा लोकांच्या विचारसरणीतून एकत्र येऊन आज काम करण्यासाठी म्हणून हे पॅनल तुमच्यासमोर आणलेलं आहे. एखाद्याच्या बाबतीमध्ये काय राजकारण केलं गेलं असेल ते लक्षात ठेवू नका, टीमवर्क असतं. ही जी आता टीम तयार होणार आहे ना, ही टीम काम करून देणारी टीम होणार आहे आणि तुमची जी काय आत्तापर्यंत जी तुम्हाला जे फसवलं गेलं, फसवणूक झालेली आहे, ती ह्याच्यापुढे अजिबात होणार नाही ह्याची तुम्हाला मी ग्वाही देतो. तुम्ही फक्त ही 4 मतं जी आहेत यावेळेला ग्रामपंचायतीची, तुम्ही आत्तापर्यंत याला त्याला दिली, कुणाचे मोठमोठे चेहरे बघून दिले असाल, पण आता तुम्ही मोठे नको, कुठले गट नको, आपल्यातलीच लोकं, आपल्या या शिरगाव ग्रामपंचायतीमधली ह्या गावामधली राहणारी लोकं, त्यांनी केलेलं पॅनल आहे, त्यांना तुम्ही मतदान करा. ही तुमची लोकं आहेत, ही कोण मोठे नाही आहेत, पण तुमच्या ज्या वेदना आहेत, तुम्हाला जे तुमचे जे प्रश्न आहेत त्याची जाण असलेली लोक आहेत. पॅनल मतदान या ठिकाणी करायला पाहिजे. एक इकडे देतो, दुसरा तिकडे देतो, एक आमच्या कदंबाईंना मिळाला पाहिजे, एक आमच्या ठिकाणा मिळाला पाहिजे, एक आमच्या कातळकरना मिळाला पाहिजे. ही मतं तुम्ही द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे सरपंच पदाचा जे उमेदवार आहे त्या जी माझी खात्री आहे की यांच्या रजाकभाईंच्या पाठीमागे लागून, फरिदाताईंच्या पाठीमागे लागून त्या सगळ्या व्यवस्थित होईल. परंतु आज मात्र आम्हाला आम्हीसुद्धा ग्रामसभेमध्ये आल्यानंतर आमचंसुद्धा काही ऐकलं गेलं नाही. आम्ही इतके वर्ष सांगतोय की सगळी विकास कामं ठेवा, पाणी शुद्धीकरणाचं अगोदर काम करा आणि बाकीचं पाण्याचं द्यायचं बघा. मला वाटतं मग इकडची लोक एकदा एका ग्रामसभेला कुठेतरी आलेली मी पाहिली होती, ऐकली होती, त्यांच्यासह तक्रारी त्या ठिकाणी होत्या, काय कोण ऐकण्यासारखं नाही. आता तेच लोक परत येते तुम्हाला, आता मग तर त्यामुळं सांगते शुद्धीकरण केलं, जे काय केलेलं नाही, जे काय केलेलं नाही आता ते न करता तुम्ही कुठल्या तोंडाने इकडे मतं मागणार आहात. सरपंच असताना आपण शिरगाव गावाचा मोठ्या प्रमाणात विकास केल्यानं मतदार आम्हाला नक्कीच साथ देतील असं माजी सरपंच तथा गाव पॅनल प्रमुख रज्जाक कासी KTV जवळ बोलताना म्हणाले. तर आपण 5 वर्षामध्ये शिरगाव ग्रामपंचायतीचा बराचसाच विकास केलेला आहे आणि आता आपण नवीन पॅनल उभा केलेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सर्व लोकांनी मिळून आमच्या पॅनलला बहुमताने विजय करावे असं मी त्यांना आवाहन करतो. आणि आपली जी कामं जी आहेत ती नेहमी जी होतच राहतात, कोणाचं गटाराचं, कोणाचं रस्त्याचं, कोणाचं याचं, पण त्याच्यामध्ये एकच सांगतो की आपले महत्त्वाचं काम फक्त गावाचं एक आहे की फिल्टर प्लॅन एक बसवायचा आहे पाण्यासाठी आणि तो आपण लवकरात लवकर करणार, बाकीची तर कामं होतच राहणार आहे, पण फक्त फिल्टर प्लॅनचा एक मोठा प्लॅन आहे तो आम्ही करून देतो. आणि आमच्या पॅनलला बहुमताने निवडून द्या अशी विनंती करतो. नमस्कार. दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, DYSP सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. निवडणुका काही येतात जातात, पण 4 गुन्हे दाखल होणं परत त्याच्यातून काही भविष्यात आपल्याला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लागणं ह्यात काही मजा नसते. माझं तरुणांना सुद्धा सांगणं आहे की आपण बॅलन्सड राहून सगळं जी प्रोसेस आहे ती पार पाडायची आणि निवडणूक म्हटली की कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार ते सुद्धा बॅलन्सनी घ्यायचं आहे आपल्याला, की आपण जिंकलो म्हणजे आता आपण काय हे झालं असं नाही आहे, ते सुद्धा बॅलन्सनी ठेवायचं आहे आणि हरलेल्यांनी सुद्धा लक्ष ठेवायचं की काही ही निवडणूक झाली, निवडणुका भविष्यात परत येत जात राहणारच आहे.
या बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे पोलीस दलातर्फे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना आवाहन करण्यात आले. तर मी आपणाला सगळ्यांना एक विनंती करेल, कुणीही नियमाचा भंग करू नये आणि कुणीही स्वतःहून आपल्यावर कारवाई करून घेऊ नये. जसं तुम्ही आता आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं आहे, तसं याही पुढे सहकार्य करावं की जेणेकरून आम्हालाही त्रास नाही आणि पोलीस डिपार्टमेंटलाही त्रास होणार नाही, याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. आणि जे नियम आहेत आणि आम्ही जे कर्मचारी असणार आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या. परत एकदा विनंती करतो की आमचे जर कर्मचाऱ्यांना त्रास झाला तर तुम्हाला वाटतं की आयोगाच्या पुढे कोण नाही आहे, बरोबर ना? एवढीच मी फक्त दोन भाषेत तुम्हाला सांगेन आणि मी ते थांबतो. बेगीन जय मा शक्यतो सर कॅन्डिडेट जे आहे इलेक्शनच्या दिवशी फक्त त्याच लोकांनी तिथे थांबायला पाहिजे. हे घोळक्याने सुरू बाहेरचे येतात आणि नंतर मग त्याच्यावर वादी बदलत नाही. त्याच्यावर लक्ष त्याच्यावर तुम्ही लक्ष जास्त द्या. बाकी तसं काय मला वाटतं शिंदवाला जास्त प्रॉब्लेम काही नाही, सर्व लोक चांगले आहेत आणि आपल्याला ह्या गावाला कंठमुक्ती बक्षीसुद्धा 12.5 लाख रुपयांचं मिळालेलं आहे. शिरगाव तंटामुक्त समितीच्या वतीनं उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी सरपंच पदाच्या उमेदवार फरीदा काझी, साक्षी कुमटेकर, सदस्य पदाचे उमेदवार रज्जाक काझी, महेंद्र रावणंग यांच्यासह उमेदवार आणि ग्रामस्थ तसंच ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके आदी उपस्थित होते. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने रेशन कार्ड धारकांना मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला असून दिवाळी सणापूर्वी अवघ्या 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांना तर लाभ होणारच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 3,75,000 कार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. दीपावलीचा सण गोड आणि आनंदाने साजरा करता यावा म्हणून शिंदे फडणवीस सरकारनं 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान निर्णयाची लवकरच अंमलबजावणी सुरू होईल आणि दिवाळीपूर्वी कार्डधारकांना त्याचा लाभ होईल असं जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी सांगितलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव आणि मशाल चिन्ह मिळताच रत्नागिरी इथं शिवसैनिकांनी केला एकच जल्लोष. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. गाव पॅनलला मिळत आहे चांगला पाठिंबा. निवडणुका मशाल चिन्हावर लढवून जिंकूही तालुका प्रमुख बंड्या साळगी गरजले. आणि रेशन कार्ड धारकांना शिंदे फडणवीस सरकारनं दिलं मोठं गिफ्ट. दिवाळी सणापूर्वी 100 रुपयात मिळणार रवा, डाळ, साखर आणि तेल. या सोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.